नमस्कार. आजचा वेबिनार पुणे रिव्हर रिव्हायवलनी हा आयोजित केलेला आहे. आणि पुणे रिव्हर रिव्हायवल हा मुख्यतः वेगवेगळ्या संस्था आणि काही व्यक्ती ज्या पुण्याच्या नदीसाठी जे काम करतात किंवा ज्यांना पुण्याच्या नद्या चांगल्या स्वच्छ वाहत्या प्रदूषणमुक्त व्हाव्यात असं ज्यांना वाटतं अशा लोकांचा एक समूह आहे. आणि त्याचबरोबर नदीचे जे हक्क आहेत त्याच्याबरोबरच नदीचा जो RFD नावानी विध्वंस चाललेला आहे त्याबद्दलही प्रश्न विचारणारा असा ह्या व्यक्तींचा आणि संस्थांचा गट आहे. तर त्यानिमित्ताने आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून नदीबद्दल प्रदूषणाबद्दल लोकांना जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न आपण या वेबिनारद्वारे करतो. पण जेव्हा आपण कुठल्याही पर्यावरणासाठी किंवा नदीसाठी काही काम करत असतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे माहितीचा अधिकार आहे, तर तो आपण ह्या सगळ्या कामासाठी कसा वापरू शकतो हे आपल्याला बऱ्याच जणांना माहीत नसतं. त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा विषय आपण आज घेतो आहे. आणि ह्या विषयावर माहिती द्यायला विवेक वेलणकरांखेरीज कुठलाही मला वाटतं पुण्यामध्ये इतकी चांगली माहिती दुसरं कुणीही देऊ शकणार नाही. त्यांची खरं म्हणजे सगळ्या पुण्याला ओळख आहेच आहे. ते सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी पुष्कळ RTI पुष्कळ दाखल केलेले आहेत आणि त्याच्यात त्यांनी प्रभावीपणे वापरलेलं आहे. तर ते कसं करायचं ते आपल्याला आज सांगणार आहेत. मी मराठीमध्ये सुरुवात केली आहे पण प्रश्न आपण मराठी हिंदी इंग्लिश कशातही विचारू शकता. सर तिन्ही भाषांमध्ये प्रश्न घेतील आणि सुरुवात करण्यापूर्वी मी एकदा त्यांचं अभिनंदन करते. गेल्या वेळेला आपल्याबरोबर सारंग यादवाडकर होते आणि यावेळेला विवेक वेलणकर आहेत. तर या दोघांनी मिळून जे मुंबई हायकोर्टमध्ये पुण्याच्या पूररेषांसाठी जी याचिका दाखल केली होती त्यात त्यांना या टप्प्यावरती तरी चांगला निकाल आलेला आहे. तो म्हणजे पुण्याच्या पूररेषांचा पुन्हा एकदा आढावा घेऊन त्या पुन्हा एकदा आखण्याचं कोर्टाने सांगितलेलं आहे. तर त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि शैलजाताई मला वाटतं चॅटमध्ये निसर्ग सेवक ह्या त्यांच्या कामाबद्दलही सांगतायत, ते मी विसरले होते. तर विवेक सर तुम्ही सुरू करू शकता. ओके माझ्या सर्व आमदार खासदार बंधू भगिनींना नमस्कार. मी आपल्याला आमदार खासदार म्हणलो ते विनोद करण्यासाठी नाही. तर ज्या दिवशीपासून या देशामध्ये माहितीचा अधिकार कायदा 2005 लागू झाला त्या दिवशीपासून तुम्हाला मला प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला आमदार खासदाराचं स्टेटस मिळाले. कारण तोपर्यंत जी माहिती फक्त विधानसभेत किंवा लोकसभेमध्ये उपलब्ध होत होती ती प्रत्येक माहिती आता तुम्हाला मला प्रत्येक नागरिकाला मिळायला लागली आहे. आणि त्या अर्थाने आपण सगळे आमदार खासदाराच्या स्टेटसला पोहोचलेलो आहोत. माहितीचा अधिकार कायदा हा आपल्या देशात येऊन आता 18 वर्ष 8 महिने झालेत, पण दुर्दैवाने हा पोहोचला नाही आजही. म्हणजे ग्रामीण भागात जेमतेम 3% नागरिक आणि शहरी भागात 6% नागरिकांपर्यंतच हा कायदा पोहोचलाय. कारण तो पोहोचवण्यासाठी जी यंत्रणा उभी करायला लागते, म्हणजे या कायद्याच्या कलम 26 मध्ये असं लिहून ठेवलंय की शासनाने अगदी पददलितांपर्यंत हा कायदा पोहोचवण्यासाठी प्रयत्न करायचे, पण शासनाने असा कुठलाही प्रयत्न आजपर्यंत केलेला नाही. कदाचित हा कायदा केला आहेच, काय चूक झाली असं त्यांना वाटत असेल, त्यामुळे आता आणखीन ते प्रचार प्रसार नको ही त्यांची त्याच्या मागची भूमिका असू शकते. आणि त्यामुळे हा कायदा समजून घेणं, त्याचा वापर करणं हे खूप गरजेचं आहे. आता त्यातल्या अगदी काही बेसिक गोष्टी बघूया की हा कायदा लागू कोणाकोणाला होतो. हा कायदा सर्व केंद्र सरकारची डिपार्टमेंट्स, केंद्र सरकारच्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स, ज्याच्यामध्ये ST, ज्याच्यामध्ये रेल्वे पासून ते BSNL पर्यंत आणि HPCL BPCL पर्यंत सगळ्यांना हा कायदा लागू होतो. त्याच्यानंतर सगळी राज्य सरकारची डिपार्टमेंट्स आणि राज्य सरकारच्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ज्याच्यामध्ये एसटी महामंडळापासून महावितरणपर्यंत सगळ्यांना हा कायदा लागू होतो. सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत टू जिल्हा परिषद, नगरपालिका टू महानगरपालिका, अशा सगळ्यांना हा कायदा लागू होतो. एवढंच नाही तर एडेड ऑर्गनायझेशन्स NGOs यांना पण कायदा लागू होतो. ओनली थिंग की सरकारकडनं त्यांना जवळपास 90% एवढी ग्रांट असली पाहिजे. त्यामुळे एडेड स्कूल्स आणि कॉलेजेस या कायद्याच्या कक्षेत येतात. आता ज्यांना ज्यांना हा कायदा लागू होतो त्या सगळ्या संस्थांनी किंवा त्या सगळ्या डिपार्टमेंट्सनी आपल्या एकत्रित अधिकाऱ्याला शासकीय माहिती अधिकारी असं घोषित करायचंय आणि तसं बाहेर बोर्ड लावायचा.
या कार्यालयाचे या संस्थेचे शासकीय माहिती अधिकारी अमुक अमुक आहेत, आणि मग त्यांच्याकडे आपण आपलं अर्ज दाखल करू शकतो माहिती मागणारा। आता हा अर्ज जो आहे तो ऑनलाईन दाखल करता येतो किंवा ऑफलाईन पण दाखल करता येतो। ज्या संस्थेकडनं माहिती हवी आहे त्या संस्थेला त्यांच्या या माहिती अधिकाऱ्यांना आपण ऑफलाईन अर्ज दाखल करू शकतो। ऑनलाईन करायचं असेल तर दोन वेगवेगळी पोर्टल्स आहेत। केंद्र सरकारचं जे पोर्टल आहे त्याचं नाव आहे rtionline.gov.in। या पोर्टलवर केंद्र सरकार किंवा ज्या काही केंद्र सरकारच्या अंडर येणाऱ्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहेत त्यांना आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो। माझा व्हिडिओ बंद आहे? नाही 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 चालू आहे, दिसतोय चालू व्हिडिओ, आहे तुमचा चालू व्हिडिओ, आहे, चालू आहे, नीट नाही आहे सर। कोणाच तरी कॉमेंट बघितली। होय होय तसंच महाराष्ट्र राज्य सरकारचं एक पोर्टल आहे आपले सरकार नावाचं, त्याच्यावर आपण ऑनलाईन माहितीच्या अधिकाराचा अर्ज दाखल करू शकतो। या ऑनलाईन अर्जाबरोबर 10 रुपयाचं शुल्क भरावं लागतं, ते डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग या कशाही प्रकारे भरता येतं। जेव्हा तुम्ही हार्ड कॉपीने अर्ज सबमिट करणार असाल त्यावेळेला त्याला 10 रुपये कॅशने भरायला लागतात किंवा 10 रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प चालतो। राज्य सरकारचा डिपार्टमेंट असेल तर आणि केंद्र सरकारचा असेल तर त्यांना 10 रुपयाची पोस्टल ऑर्डर लागते। त्यामुळे त्याप्रमाणे आपण हे थोडंसं समजून घेणं आवश्यक आहे, कारण मी अनेक लोक बघितलेत की जी अगदी रेल्वेला अर्ज करतात किंवा वेधशाळेला अर्ज करतात किंवा अगदी ARIला अर्ज करतात, हे सगळे सेंट्रल गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट आहेत, त्यामुळे त्यांना तो कोर्ट फी स्टॅम्प लावून काही चालत नाही, त्यांना लावायला लागतो ते 10 रुपयाची पोस्टल ऑर्डर। तर हे थोडे बारकावे असतात पण हे समजून घेण्याची गरज आहे। तर असं सगळं पैसे भरून आपण आपला अर्ज दाखल केला की 30 कॅलेंडर डेज, आय रिपीट, 30 कॅलेंडर डेज, वर्किंग डेज नाही, 30 कॅलेंडर डेज मध्ये आपल्याला त्यांच्याकडनं उत्तर आलं पाहिजे किंवा त्या माहिती अधिकाऱ्याकडनं आपल्याला पत्र आलं पाहिजे की बाबा रे तुमची माहिती तयार आहे, ती एवढ्या एवढ्या पानांची आहे, त्याचे एवढे एवढे पैसे भरा आणि तुमची माहिती घेऊन जा। माहितीचं जे शुल्क आहे ते 2 रुपये पर पेज असं आहे, त्यामुळे आपल्याला तेवढे पैसे त्यांना पाठवायला लागतात आणि मग ते माहिती आपल्याला पाठवतात। त्याच्याच बरोबर या कायद्यात अजून एक अधिकार दिलाय, समजा आपल्याला माहित नाही नक्की काय मागायचं, काय मागावं बरे जायच कळत नाही आपल्याला, तर त्यावेळेला आपण म्हणू शकतो की या विषयाशी या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्र फाईल्स मला बघायचे आहेत। तर त्यावेळेला आपल्याला तिथे जाऊन ती माहिती बघण्याचा, म्हणजे ते तुम्हाला बोलवणं पाठवतील अमुक दिवशी या, मग तिथे जाऊन आपण बसू शकतो, ती माहिती सगळी बघू शकतो, त्याच्या नोट्स काढू शकतो आणि त्याच वेळेला आपण त्यांना म्हणजे त्या कागदांच्या झेरॉक्स पण मागू शकतो। असा सगळा अधिकार त्यावेळेला सुद्धा तुमच्या हातात आहे। सर एकच मिनिट, तुम्ही स्क्रीन शेअर करणार आहात का? करणार आहे, पण थोडं हे बेसिक माहिती झाल्यावर मला ज्या आम्हाला वाटलं की ते विसरले। नाही 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 नाही, बेसिक गोष्टी काही सांगतो आणि मग जे महत्वाच्या गोष्टी आहेत त्या ज्या मला शेअर करायच्या आहेत त्या मी शेअर करतो, सो डोंट वरी, मी माझ्या लक्षात आहे। तर ही एक बेसिक त्यातल्या रचना आहेत की ज्या आपल्याला समजून घेतल्या पाहिजेत। आता याच्या पुढचा प्रकार असा आहे की समजा आपण माहिती मागितली, इतकं सोपं आणि सहज ते होतच नाही, आपण मागितली 30 दिवसात आली विषय संपला असं होत नाही। बरेचदा जी माहिती देणं त्यांच्यासाठी जरा प्रॉब्लेमॅटिक असतं किंवा काही गोष्टी एक्सपोज होतील असं वाटतं, ती माहिती न देण्याकडे, चुकीची देण्याकडे, अर्धवट देण्याकडे किंवा फाडून टाकण्याकडे सुद्धा कल आहे। आणि मग जर आपल्याला 30 दिवसात काहीच मिळालं नाही किंवा जे काय उत्तर दिलं ते आपल्याला पटलं नाही तर आपण काय करायचं? तर ह्या कायद्यात ज्या माहिती अधिकाऱ्याने आपल्याला ती माहिती दिली आहे त्याच्या वरिष्ठाकडं आपल्याला पहिलं अपील दाखल करता येतं। त्या अपील दाखल झाल्यापासूनच्या 45 दिवसात ते अपील निकाली काढण्याचं बंधन त्या प्रथम अपील अधिकाऱ्यावर आहे, त्याचं हिअरिंग होतं। आता हल्ली हिअरिंग होण्याकरता 2 मार्ग दिलेत त्यांनी, ऑफलाईन किंवा ऑनलाईन, आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने 1-2-3 महिन्यापूर्वी आदेश असे दिले की एव्हरी हिअरिंग शुड बी हायब्रिड, म्हणजे अर्जदाराला चॉईस असला पाहिजे, मला स्वतः यायचंय का मी ऑनलाईन घेईन, त्याप्रमाणे त्याला संधी दिली गेली पाहिजे। सो नाव ऑल हिअरिंग आर हायब्रिड, ते आपल्या फायद्याचं आहे, उठून त्या सरकारी ऑफिसला जा याची काही गरज नाही। आता हे सगळं जरी आपण कितीही म्हणलो तरी अनेकदा हे दोघं एकमेकांचेच भाऊ असतात
आणि त्यामुळे परत एकदा दोघांचे इंटेन्शन एक, त्यामुळे 45 प्रकरण निकाली न काढणं किंवा काहीतरी थातुरमातुर उडवून लावणं हे घडण्याची शक्यता खूप असते. मग अशा केसमध्ये काय करायचं? अशा केसमध्ये आपल्याला सेकंड अपील दाखल करावं लागतं. हे सेकंड अपील माहिती आयोगाकडे केलं जातं. माहिती आयोग नावाची यंत्रणा या कायद्याने निर्माण केली आहे. राज्य सरकारच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रिलेटेड जर सेकंड अपील दाखल करायचं असेल तर ते राज्य माहिती आयुक्तांकडे करावं लागतं. आणि जर केंद्र सरकारच्या रिलेटेड काही डिपार्टमेंट किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असेल तर त्याचं सेकंड अपील हे केंद्रीय माहिती आयोगाकडे करावं लागतं. राज्य माहिती आयोग आणि केंद्रीय माहिती आयोग हे पूर्ण इंडिपेंडेंट आहेत आणि त्यांच्यामध्ये हायकोर्ट सुप्रीम कोर्ट रिलेशनशिप नाही. म्हणजे राज्य माहिती आयोगाकडं आपण अर्ज केला तो काही आपल्याला समाधानकारक वाटलं नाही उत्तर, तर आपण केंद्रीय आयोगाकडे जाऊ शकतो का? त्याचं उत्तर नाही असं आहे. कारण हे दोन्ही तेवढ्याच एकाच लेवलची लोक आहेत आणि त्यामुळे आपल्याला एकमेकांना म्हणजे त्यांच्याकडे असं करता येत नाही. आता याच्यातले अजून एक गंमत आहे, या माहिती आयुक्तांकडे मात्र किती वेळात अर्ज निकाली काढावा याबद्दल काहीही कायद्यात लिहिलेलं नाही. आणि त्यामुळे आज परिस्थिती अशी आहे की अनेक प्रकरणं ही अनेक महिने किंवा वर्ष सुद्धा पेंडिंग आहेत. म्हणजे पुण्याचं माहिती आयुक्तालयामध्ये जवळजवळ 2.5-3 वर्षाची पेंडन्सी माहिती आयुक्तांकडे आहे. याचं एकमेव कारण की सरकार माहिती आयुक्त नेमतच नाही. म्हणजे आत्ता आत्ता निदान 6 झाले, त्याच्यापूर्वीपर्यंत 4 मध्ये काम चालूच होते अनेक महिने. 11 माहिती आयुक्त या राज्यात असायला पाहिजे, त्याच्यात फक्त 4 ठिकाणी होते. आणि मग त्यामुळे ते प्रभारी बिभारी असले उद्योग करून ते चालवायचे. आता 6 झालेत पण तरी 11 नेमत नाहीत आणि त्यामुळे ही पेंडन्सी वाढते. पण या माहिती आयुक्तांना एक अधिकार आहे, म्हणजे आपण जर पटवून दिलं आणि त्यांना पटलं की हे जाणून बुजून माहिती दिली नाही, खोटी दिली, चुकीची दिली, अर्धवट दिली, फाडून टाकली वगैरे वगैरे, तर माहिती आयुक्त संबंधित माहिती अधिकाऱ्याला दंड करू शकतात. तो दंड 25,000 रुपयापर्यंत असू शकतो आणि तो दंड त्याच्या पगारातून कापला जातो. तो अर्थातच अर्जकर्त्याला मिळत नाही, तो त्याच्या पगारातून कापला जातो आणि सरकार दरबारी भरला जातो. पण त्याच्या सर्व्हिस बुकला नोंद होते की याला माहिती आयुक्तांनी दंड लावला, म्हणून काही प्रमाणात या कायद्याबद्दलचा धाक अजूनही शिल्लक आहे. याच्यातले एक अजून खूप चांगली तरतूद या कायद्यात, या कायद्याच्या कलम 6(3) मध्ये आपल्याला अनेकदा कळत नाही नक्की अर्ज करावा तरी कोणाकडे. मग तो जिल्हाधिकाऱ्याकडे करावा का, PMC कडे करावा का, जिल्हा परिषदेकडे करावा, कोणाकडे करावा, किंवा PMC असेल तरी नक्की कोणाकडे करावा, हे आपल्याला अनेकदा कळत नाही. तर याला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही कोणाहीकडे करा. म्हणजे अगदी तुम्ही PMC चा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे केलात समजा, तरी काही प्रॉब्लेम नाही. या कायद्यात तरतूद अशी आहे की त्या जिल्हाधिकारी कार्यालयात जो माहिती अधिकारी आहे त्यांनी तो अर्ज उचलायचा आणि PMC च्या रिलेव्हंट माहिती अधिकाऱ्यांकडे तो ट्रान्सफर करायचा 5 दिवसात, 5 कॅलेंडर डेज मध्ये. आणि तुम्हाला कळवायचं की बाबा रे तुझा अर्ज माझ्याकडे चुकून आलाय, माझा काय संबंध नाही, मी तो योग्य अधिकारी म्हणजे जो PMC चा माहिती अधिकारी आहे त्याच्याकडे तो पाठवलेला आहे, असं त्यांनी कळवायचं. म्हणजे आपल्याकडनं चूक झाली मग काय, असं काही मानण्यासारखं काही नाही. अरे अनेक लोक इतकी भारी आहेत की ती प्रत्येक अर्ज राष्ट्रपती कार्यालयाला पाठवतात. राष्ट्रपती कार्यालयात पण एक माहिती अधिकारी बसलाय, त्याला माहिती आहे ह्या आपल्याशी राष्ट्रपती कार्यालयाशी हा काही संबंध नाही, तो तिथं उचलतो आणि मग त्या जिल्हा परिषदेला, त्या महापालिकेला किंवा त्या जिल्हाधिकारी कार्यालयाला तो अर्ज पाठवून देतो. त्यामुळे आपण चिंता करायची नाही, आपण अर्ज ठोकायचा, ज्या तिकडनं तो बरोबर वाट काढत 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 तिथं पोचायचा, तिथं जाऊन पोचतो. त्यामध्ये अवधी थोडे दिवस जास्ती जातात पण डझंट मॅटर, आपल्याला ते शोधत बसत किंवा आपला जो ते चेंडू करतात इथं नाही तिथं, तिथं नाही तिथं, हे वाचतं आपलं, हे त्यातलं एक लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, या कायद्याचं कलम 6(2) असं सांगतं, ज्याचा यांना सगळ्यांना फार त्रास होतो, की अर्जकर्त्यांनी कुठलंही कारण द्यायचं नाही, मला माहिती का पाहिजे त्यांनी लिहायचं नाही आणि त्यांनी विचारायचं पण नाही तुला माहिती कशासाठी पाहिजे. त्यामुळे ते एक अतिशय चांगली तरतूद या कायद्यात आहे की जेणेकरून आपल्याला गरजच नाही की आपण त्यांना विचारत बसावं किंवा सांगत बसावं माहिती आम्हाला कशाला पाहिजे, याची तरतूद कायद्यामध्ये केलेली नाही. आता फक्त ह्या कायद्यात सुद्धा काही कलम अशी आहेत
की जी नाकारता येतात, म्हणजे जी माहिती नाकारता येते अशी पण काही कलमं या कायद्यामध्ये आहेत, आणि आपण आता ती बघणार आहोत, कारण ती अनेकदा आपल्याला त्याचा वाईट अनुभव येतो, आपल्याला त्या कलमाचा काहीतरी आधार घेतात आणि फेकून देतात, म्हणून ती कलमं सुद्धा आपल्याला थोडीशी माहिती असणं आवश्यक आहे. तर त्यामुळे मी आता डायरेक्ट त्या प्रेझेंटेशनकडे जाणार आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला हे बघायला मिळू शकतं. आता फक्त तुम्हाला हे प्रेझेंटेशन दिसतंय का? नाही दिसत आहे, बरं ठीक आहे, मी एकदा परत म्हणजे होतच बाहेर आहे की तुम्हाला आम्हाला देतो. ते फोल्डर दिसत आहे तुमचं. एक मिनिट करतो. आता दिसतंय का? अजून नाही आलं. एक मिनिट, एकच मिनिट. हो आता आलंय का? येत आहे. हाँ, रोल ऑफ बोल पी आय ओ ई बोल. पी आय वगैरे वगैरे आपण ते काय बघणार हो नाही हो होत, आपण डायरेक्ट पुढे जाणार आहोत. आपण जी डायरेक्ट रिजेक्शन कलम आहेत त्यांच्याकडे जाणार आहोत. रिजेक्शन कलम सेक्शन 8 मध्ये असतात. सेक्शन 81A, तिथं असं लिहिलंय, जी माहिती दिल्यामुळे देशाची सुरक्षितता, सार्वभौमत्व, परराष्ट्र संबंध धोक्यात येतील अशी माहिती नाकारता येते. आपण जी तुम्ही नॉर्मली माहिती मागत असतो त्याच्या फुल स्क्रीन करू शकाल का? एकच मिनिट. हा बर, येते. हो, एकदम छान. आपण जी माहिती मागत असतो त्यात हा एक कलम लागण्याचं कुठलंही कारण नाही, कारण आपण काही देशाच्या सुरक्षिततेची माहिती मागत नाही. 81B, याचा अनेकदा गैरवापर माहिती अधिकारी करतात. ते असं सांगतात की प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे आम्ही माहिती देऊ शकत नाही 81B. ऍक्च्युअली कायद्यात असं म्हटलंय की जी माहिती द्यायला कोर्टानी बंदी घातलीय किंवा जी माहिती दिल्यामुळे कोर्टाचा अवमान होऊ शकतो, फक्त अशीच माहिती नाकारता येते. कोर्ट कशाला बंदी घालते हो, त्यामुळे केवळ प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असं म्हणून नाकारता येणार नाही. तिसरं, जी माहिती दिल्यामुळे विधानसभेचा किंवा लोकसभेचा अवमान होईल अशी माहिती नाकारता येते. अशी माहिती अगदी म्हणजे रेअरेस्ट ऑफ द रेअर असते, त्यामुळे आपल्याला हे कलम पण ते दाखवू शकत नाही. त्याच्यानंतरच आहे 81D, कमर्शियल कॉन्फिडन्स, ट्रेड सिक्रेट, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी. इथे बरेचदा याचा ते फायदा घेतात की अमुक अमुक थर्ड पार्टीने तो रिपोर्ट सादर केला आहे किंवा अमुक अमुक थर्ड पार्टीने ती ड्रॉइंग दिली आहेत आणि त्यामुळे ते त्यांचं कमर्शियल कॉन्फिडन्स आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला ते देणार नाही, अशा प्रकारे याचा गैरफायदा घेतला जातो. ऍक्च्युअली महापालिकेच्या ताब्यात एकदा ते डॉक्युमेंट्स आली, म्हणजे अगदी त्या कन्सल्टंटनी किंवा लिगल ऍडवायझरनी ती दिलेली असली काही गोष्ट, तरी महापालिकेने ते पे करून घेतलेलं आहे, त्यामुळे त्यांनी पे केलेला असल्यामुळे त्याचा कमर्शियल कॉन्फिडन्स, ट्रेड सिक्रेट संपला त्याच्यावरचा, कारण महापालिका हॅज पेड फॉर इट. आणि मग महापालिकेला स्वतःला काही लागूच होत नाही, त्यामुळे ती माहिती सुद्धा आपल्याला मिळणं हे आवश्यक आहे. इथे हे चावटपणा करून ती नाकारतात. पुढचं जे आहे की फिड्युशियल रिलेशनशिप म्हणजे विश्वासाने दिलेली माहिती. म्हणजे फॉर एक्झाम्पल, डॉक्टर पेशंट रिलेशनशिप इज फिड्युशियल रिलेशनशिप. पेशंटने डॉक्टरला सगळं खरंच सांगणं अपेक्षित आहे, तरच डॉक्टर त्याला योग्य ती ट्रीटमेंट देऊ शकतो. पण म्हणून डॉक्टरने दवाखान्याच्या बाहेर बोर्ड नाही लावायचा की आमच्या या 4 पेशंटना एड्स झालाय, असं तो करू शकत नाही, कारण ती माहिती त्याकडे विश्वासाने आलेली आहे. म्हणजे फक्त अशीच माहिती जी विश्वासाने आलेली आहे अशी फक्त नाकारता येते. आपण जेव्हा नॉर्मली माहिती मागतो तेव्हा याही कलम लागण्याचे चान्सेस अत्यंत रेअर आहेत. 81F, परकीय सरकारकडनं आलेली माहिती आपल्याकडे तोही काही विषय येत नाही, कारण आपलं सरकार सुद्धा आपल्याला विश्वासाने काही देत नाही, तर परकीय सरकार विश्वासाने द्यायचा संबंधच येत नाही. 81G, अशी माहिती जी दिल्यामुळे एखाद्याच्या जीविताला किंवा त्याच्या शारीरिक सुरक्षिततेला धोका होईल अशी माहिती नाकारता येते. हे बेसिकली आहे ना, हे खबरे असतात पोलिसांचे, इन्कम टॅक्सचे वगैरे वगैरे, त्यांना हे लागू होतं, कारण उद्या त्यांचं नाव जाहीर झालं तर त्यांना कुठंतरी त्यांच्या जीविताला धोका उत्पन्न होऊ शकतो. पण हे आपल्याला वापरता येतं की जेव्हा तुम्ही माहिती अधिकाराचा अर्ज करता तेव्हा तुमचं नाव नाही जाहीर होता कामाचं. कारण काय होतंय, अनेक केसेसमध्ये मी पाहिलंय, महापालिका वगैरे असेल तर बदमाश ते त्यालाच कळवतात की बघ
तुझ्याबद्दल हे माहिती मागतात बरं का, म्हणजे बाहेरच्या बाहेर भांडणं लावायचे काहीतरी उद्योग करतात, त्यामुळे हे करता येणार नाही, तिथे 81G लागू होतो. 81H ज्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे ती चौकशी पूर्ण होईपर्यंत माहिती देता येत नाही, पण एकदा चौकशी पूर्ण झाली की हे कलम लागू होत नाही हेही लक्षात ठेवा. 81I हे कलम आहे, हे बेसिकली फक्त कॅबिनेटसाठी आहे, हे रेग्युलर कलम नाही, त्यामुळे इतर कोणालाच ते वापरता येणार नाही. आणि मग 81C वैयक्तिक माहिती ज्याचा कुठल्याही सार्वजनिक गोष्टीशी संबंध नाही किंवा जी माहिती दिल्यामुळे एखाद्याच्या प्रायव्हसीवर अतिक्रमण होऊ शकतं अशी माहिती नाकारता येते, पण व्यापक जनहित असेल तर ही माहिती देता येते, किंवा जी माहिती विधानसभेला किंवा लोकसभेला नाकारता येत नाही ती माहिती सुद्धा द्यावी लागते. त्यामुळे हे कलम थोडंसं अडचणीचं व्हायला लागलं शासनाला. म्हणून गेल्या वर्षी एक नवीन कायदा पास झालाय आणि त्या कायद्याचं नाव आहे, एक सेकंद मी परत दुसरं प्रेझेंटेशन काढणार आहे, त्या कायद्याचं नाव आहे डाटा पर्सनल डाटा प्रोटेक्शन ऍक्ट. तर हा ह्या कायद्यामध्ये सुद्धा एक कलम त्यांनी ऍड केलं. एकच मिनिट. तर ते कलम आता असं सांगतं की हे जे माहिती अधिकाराचं सेक्शन 81J आहे तो त्या कलमाने मॉडिफाय केला आणि असं सांगितलं की इकडं काही म्हणलेलं असू द्यात, परंतु वैयक्तिक माहिती ही देता येणार नाही, आणि त्याकरता त्यांनी सगळ्या शासकीय कर्मचाऱ्यांची माहिती ही वैयक्तिक माहिती आहे असं म्हणून देण्याचं टाळायला सुरुवात केलेली आहे. आता हे फक्त मी परत आता इथं बाहेर पडूनच आत यावं लागतं, तर हे तुम्हाला प्रेझेंटेशन मी शेअर करतो. हे बघा इथं असं लिहिलंय, सेक्शन 44 इन द डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन ऍक्ट 2023 हे असं सांगतंय की काही माहिती, म्हणजे आता त्यांनी काय लिहिले बघा, अरे हॅलो. हाँ अरे ऐसा डायरेक्ट तो तेरे को ये उठा के हम लोग इस्टिमेट नहीं दे सकते रहे, खास हेलो करके ये ऑडियो के प्रोजेक्ट्स में जहाँ सब मटेरियल इतना महंगा है. अरे बाबा हेलो 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 अमित सिंह ला म्यूट कर. हेलो कुणीतरी मध्येच ऑन केला हो. हे बघा इथं ते असं म्हणतात सेक्शन 8 इज मॉडिफाईड ऍज, त्याच्यात आता फक्त चार शब्द उरलेले आहेत, इन्फॉर्मेशन विच रिलेट्स टू पर्सनल इन्फॉर्मेशन, दॅट्स ऑल. बाकी सगळं व्यापक जनहित काढलं, लोकसभा विधानसभा सगळं काढून टाकलं. आता हा कायदा आल्यानंतर हे फक्त रिजेक्शन क्लॉजेस सोडले तर उर्वरित सर्व माहिती द्यावी लागते, ही वस्तुस्थिती आहे. मग सुरुवात काय झाली की आम्हाला फार त्रास होतो, फार अर्ज येतात, मग त्यामुळे मग आम्ही एवढं सगळी माहिती कशी द्यायची, आमचा खूप वेळ जातो वगैरे वगैरे. तर हे प्रकार खूप वाढायला लागल्यानंतर पुणे महापालिकेमध्ये एक 2009 साली प्रयोग सुरू झाला. दर सोमवारी दुपारी 3 ते 5 पुणे महापालिकेचे सर्व कार्यालयांमधली सर्व कागदपत्र पब्लिकला बघायला खुली आहेत. काय तुम्हाला बघायचं ते तुम्ही बघू शकता. अशा प्रकारची यंत्रणा 2009 पासून ही महापालिकेमध्ये सुरू झाली, ती आजही सुरू आहे. दुर्दैव असं आहे की 40 लाख लोकसंख्येच्या पुणे शहरात 40 नागरिक सुद्धा दर सोमवारी बघायला जात नाहीत माहिती. तुम्हाला जागेवर त्यांनी फाईल दाखवायची, समजा फाईल तेव्हा शोधायला अडचण आहे, सापडत नाहीये, तर तुमची मागणी एका रजिस्ट्रारला नोंदवून घ्यायची आणि तुम्हाला त्यांनी आठवड्याभरात फोन करून बोलवून घ्यायचं की तुमची माहिती आता आम्ही काढून ठेवली आहे, सापडून ठेवली आहे, आता तुम्ही बघायची ती बघा आणि काय झेरॉक्स हवे असतील ते घेऊन जा. अशा प्रकारची यंत्रणा पुणे महापालिकेमध्ये गेली 15 वर्ष सुरू आहे, पण ही माहितीच नसल्यामुळे आमची फारशी लोक तिकडे जात नाहीत. तुमच्या माहिती करता सांगतो, हे जे बालभारती पौड फाटा रस्ता आहे,
त्याच्यात आपल्या लोकांनी ह्याचा चांगला वापर केला. आणि जी काय माहिती आज आपल्या लोकांकडं म्हणजे सुषमाताईंकडं वगैरे अवेलेबल आहे, ती सगळी ह्या 3 ते 5 च्या हक्कामधनं मिळवलेली माहिती आहे. रेग्युलर माहिती अधिकाराचा अर्ज करून 30 दिवस थांबलेले नाहीत. सोमवारी जायचं, हवं ते मागायचं आणि जास्तीत जास्त आठवड्याभरात घेऊन यायचं. ही पद्धत पुणे महापालिकेत व्यवस्थितपणे गेली 15 वर्ष सुरू आहे. पण ही पुणे महापालिकेची पद्धत फक्त पुणे महापालिकेस लागू आहे का? तर तसं नाही. आमच्या राज्य शासनाला हे खूप आवडलं आणि म्हणून त्यांनी एक GR काढलाय. तुम्हाला दिसतंय हे? हो दिसतंय. दिसतंय. हा, 26 नोव्हेंबर 2018 चा हा GR आहे. आणि त्याच्यामध्ये शासनाने असं सांगितलंय, शासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता येण्यासाठी व माहिती अधिकार अधिनियमांतर्गत प्राप्त माहिती अर्जाची प्रथम द्वितीय अपिलांची संख्या कमी होण्याच्या दृष्टीने राज्यातील जिल्हास्तरीय कार्यालयापासून ते निम्नस्तरीय सर्व कार्यालयात, तसेच महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद इत्यादी सर्व कार्यालयात प्रत्येक सोमवारी किंवा सदर दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरच्या कार्यालयीन दिवशी दुपारी 3 ते 5 या वेळेत नागरिकांना माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत विहित प्रक्रियेनुसार त्यांच्या मागणीनुसार अभिलेख अवलोकनासाठी उपलब्ध करून द्यावेत. म्हणजे आता ही फक्त काही महापालिकेला लागू नाही, हे कलेक्टर ऑफिसला लागू आहे, हे PMPML लागू आहे, हे पोल्युशन कंट्रोल बोर्डाला लागू आहे, हे जलसंपदा विभाग, यू नेम द बॉडी, आणि त्यांना हे लागू झालं. त्यामुळे आता आपण हे सर्क्युलर घेऊन कुठल्याही सोमवारी कुठल्याही शासकीय कार्यालयात दुपारी 3 ते 5 च्या दरम्यान जर गेलो तर त्यांना तुम्हाला एंटरटेन करावंच लागेल, त्यांना माहिती दाखवायला लागेल. अगदी लगेचच्या लगेच उपलब्ध नसेल, तुमची मागणी नोंदवून घ्यायला लागेल आणि एक आठवड्याभरात तुम्हाला त्यांना फोन करून बोलवून घेऊन ती माहिती दाखवायला लागेल. हा एक खूप चांगलं सर्क्युलर आहे आपल्या सगळ्यांकरता अवेलेबल झालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं, मी हे नंतर तर शेअर करीन असते, त्यामुळे प्रत्येकाकडे असलं पाहिजे, ते त्याच्या मोबाईलमध्ये असलं पाहिजे की जेणेकरून तो जागेवरती जर त्याला, कारण आमचे अधिकारी इतके भारी आहेत की त्यांना हे काहीच माहित नाही, त्यामुळे ते म्हणते असं कोण म्हणतंय कुठलं सर्क्युलर, तर लगेच समोरच्या समोर आपल्याला दाखवता आलं पाहिजे. सो दिस इज समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट. आता काय झालंय, ह्या कायद्यात अजून एक गोष्ट त्यांनी दिली आहे आणि ती असं म्हणते की कायदा आणलाय कशासाठी, तर पारदर्शकता वाढावी म्हणून. आणि मग पारदर्शकता आपोआप वाढत नसते, तर त्याकरता कायद्यामध्ये कलम 4 नावाचं कलम आणलंय. आणि ते असं म्हणतं की इतकी माहिती प्रत्येक कार्यालयाने स्वतःहून जाहीर केली पाहिजे की लोकांना माहितीच्या अधिकारात माहिती मागण्याची वेळच येता कामाची नाही. अशा प्रकारे कायद्यामध्येच कलम 4 नावाचं कलम घालून ठेवलेलं आहे. पण दुर्दैवाने आपल्याकडं एकाही ऑर्गनायझेशननी ज्या प्रकारे हे याची माहिती पब्लिश करायला पाहिजे त्या प्रकारे केलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आपण ते एक थोडक्यात बघणार आहोत की कोणची माहिती स्वतःहून द्यायची. मला माहिती आहे की थोडस हे लेंदी होत आहे, पण काय हे बेसिक माहिती आपल्याला माहिती असण्याची गरज आहे. कारण हे जे आता मी सांगतोय तुम्हाला जागेवर बघण्याचा अधिकार दिलाय जाऊ. नाही हरकत नाही, आपण असं करू, आपल्याला जर प्रश्नोत्तरांना वेळ कमी पडला तर आपण प्रश्न लेखी घेऊ. आम्ही असं गेल्या वेळेला केलं होतं आणि नंतर उत्तरं देऊ, पण हे महत्त्वाचं आहे तेव्हा आपण म्हणजे पुढे हे चालू ठेवूया. ठीक आहे ठीक आहे ठीक. तर याच्यामध्ये काय सांगितलंय करायला, तर हे तुम्हाला दिसतंय का? दिसते दिसतंय दिसतंय. 1 ते 8 एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतःहून पब्लिश करायच्या आहेत. म्हणजे पर्टिक्युलर्स ऑफ ऑर्गनायझेशन, फंक्शन्स अँड ड्युटीज, ते ऑर्गनायझेशन नक्की काय काम करते हे पब्लिश करायचं. नंतर पॉवर्स अँड ड्युटीज ऑफ ऑफिसर्स अँड एम्प्लॉईज, प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी याचे अधिकार काय आणि कर्तव्य काय, ही पण त्यांनी पब्लिश करायची आहेत. की जेणेकरून आज आम्हाला अनेकदा असं होतं ना की कोण काय काम करतं आणि कोणाकडे काय जबाबदारी आहेत हेच कळत नाही, ते पब्लिश करायला सांगितलंय. मग सांगितलंय प्रोसिजर फॉलोड फॉर डिसिजन मेकिंग, जेव्हा एखादा निर्णय घेतला जातो त्यावेळेस काय निर्णय प्रक्रिया राबवली जाते हे त्यांनी पब्लिश करायचंय. त्याच्या पुढे जाऊन सांगितलंय नॉर्म सेट फॉर डिस्चार्ज ऑफ फंक्शन, कोणतं काम किती वेळात करणार
आज सरकारी काम सहा महिने थांब असं आम्हाला सगळ्यांना पाठ झालंय. आता ते म्हणतात की हे पब्लिशच करायचं, तुम्ही किती वेळात काम करणार आहात. नाही, त्याच्यानंतर प्रत्येक सरकारी कार्यालयांना काय नियम विनियम अधिनियम परिपत्रक लागू होतात ते सगळी त्यांनी जाहीर करायची, त्याच्या कॉपीज घ्यायच्या, एका फाईलीत भरायच्या आणि त्या कोपऱ्यात ठेवायच्या, ज्याला बघायचं असेल त्याला बघायला. मी फक्त यातले महत्वाचे घेतो. त्याच्यानंतर प्रत्येकाचा पगार बाहेर बोर्डावर लावायला सांगितलंय, पगार किती आहे. त्याच्यानंतर सांगितले की बजेट एक लक्षात घ्या, सगळ्या ऑर्गनायझेशन मध्ये ना सगळ्यात कळीचा मुद्दा असतो तो बजेटचा असतो. हे बजेट पब्लिशच करत नाहीत, त्यामुळे लोकांना कळतच नाही की याच्यात हे काम नक्की कधी होणार आहे. त्याच्यानंतर सबसिडी प्रोग्राम जे असतात त्याच्या लाभार्थ्यांची यादी जाहीर करायची, कन्सेशन होल्डर्स असतील तर कन्सेशन होल्डर्सची पण यादी जाहीर करायची, आणि मग माहिती अधिकारी कोण, अपिल अधिकारी कोण याचे बोर्ड लावायचे. याच्यातलं एक सगळ्यात महत्वाचं कलम आहे ते फक्त सांगतो आणि मग आपण प्रश्नोत्तरकडे बोलूया. ते आहे सेक्शन 401C आणि 401D. हे तुम्हाला आम्हाला फार महत्वाचं आहे. काय म्हटलंय की एखादा जेव्हा निर्णय घेतला जातो त्यावेळी त्या निर्णयाशी संबंधित सगळी वस्तुस्थिती स्वतःहून पब्लिश करायची. पुढे असं सांगितलंय आपल्या प्रशासकीय किंवा अर्धन्यायिक निर्णयामुळे ज्यांना बाधा पोचते त्या व्यक्तींना त्या निर्णयाची कारणं कळवायची. हे होत नाही, कुठेच होत नाही, संपूर्ण देशात झालेलं नाही आजपर्यंत. सेक्शन 4 ची माहिती वेबसाईटवर ज्या ज्या लोकांनी टाकली आहे ती एक तर अपडेट नसतेच, पण अपडेट असली तरी ही दोन कलमं तुम्हाला चुकून सुद्धा सापडणार नाहीत, कारण हा या कायद्याचा आत्मा असूनही या लोकांना ते करायचं नाहीये ही आत्ताची वस्तुस्थिती आहे. एक अजून खरं मला शेअर करायचं, कारण याच्यावर लोकांना फार उडवलं जात आहे. 2 मिनिटं घेऊ का अजून? हो, नक्कीच बर, नक्कीच घेऊया. मी एक अजून शेअर करतो. काय झालंय, हा कायदा आल्यानंतर एक खूप मोठ्या प्रमाणात चावटपणा सुरू झालाय की तुम्ही प्रश्न विचारायचे नाहीत, प्रश्नार्थक स्वरूपात तुम्ही माहिती मागितली असल्यामुळं आम्ही ती देऊ शकत नाही असं सर्रास सांगून लोकांना हाकलून दिलं जाते. हे चुकीचं आहे, पण हे आलं कुठून ते फक्त तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. हे जी सुरुवात झाली याची, दिसतंय ना, हे हो, दिसत आहे. ऑफिस मेमोरंडम असं लिहिलंय. एनिवे ते थोडस जरा काय म्हणूया अस्पष्टच आहे, पण तरी ते मला तुम्हाला दाखवायला पाहिजे. काय झालं, 2008 साली एक गोवा खंडपीठाचा, गोवा हायकोर्टाचा निकाल झाला आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की डेफिनेशन ऑफ इन्फॉर्मेशन कॅनॉट इन्क्लूड विदिन इट्स फोल्ड आन्सर्स टू द क्वेश्चन वाय, विच शुड बी सेम थिंग एज आस्किंग रिझन और जस्टिफिकेशन फॉर अ पर्टिक्युलर थिंग. द पब्लिक इन्फॉर्मेशन अथॉरिटीज कॅनॉट एक्सपेक्ट टू कम्युनिकेट टू द सिटीजन्स द रिझन वाय सर्टन थिंग वॉज डन और नॉट डन इन द सेन्स ऑफ अ जस्टिफिकेशन, बिकॉज द सिटीजन मेक्स अ रिक्वेस्ट अबाउट इन्फॉर्मेशन. जस्टिफिकेशन आर मॅटर विद इन द डोमेन ऑफ एडज्युकेटिंग अथॉरिटीज अँड कॅनॉट प्रॉपरली बी क्लासिफाईड एज इन्फॉर्मेशन. असंच गोवा हायकोर्टाने म्हटल्याबरोबर आमच्या DOPT डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग सेंट्रल गव्हर्नमेंट ज्यांच्याकडे अख्ख्या देशात हा कायदा राबवायची जबाबदारी आहे, त्यांना ते इतकं आवडलं त्यांनी त्याचं हे सर्क्युलर बनवलं आणि अख्ख्या देशात पाठवून दिलं. आणि त्यात त्यांनी असं म्हटलं, गोवा हायकोर्टाने असं म्हटलंय, द टर्म इन्फॉर्मेशन इज डिफाइंड इन द राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट डज नॉट इन्क्लूड आन्सर टू द क्वेश्चन लाईक वाय. गोवा हायकोर्टाने फक्त वाय बद्दल बोलले होते, यांनी त्या सर्कल मध्ये वायच्या आधी लाईक शब्द घुसडला. लाईक वाय म्हणजे व्हॉट, हाऊ, व्हेन, हू, व्हेअर सगळं बंबल. म्हणजे काय, प्रश्नार्थ दिसला की फेकून द्या असा अर्थ आमच्या लोकांनी काढायला सुरुवात केली. मग 2009 हे सर्क्युलर आहे, 2010 हे DOPTचे जे सेक्रेटरी आहेत हे पुण्यात आले होते यशदामध्ये, त्यावेळी मी त्यांना भेटलो. त्यांना म्हटलं हे लाईक शब्द कुठून आणला, मूळ कोर्टाच्या ऑर्डरमध्ये लाईक शब्द नाही. ते म्हणले नाही आम्हाला असं वाटलंच नाही त्याच्यामुळे असं काही होईल, पण आता एक काम करा आम्हाला पुरावे पाठवा, हे प्रश्नार्थ करून फेकून देत आहेत, मग आम्ही बघू काही करता येते का. आम्ही एवढे म्हणजे गठ्ठ पुराव्यांचा करून त्यांना पाठवून दिला आणि मग ह्याच महाशयांनी 2011 म्हणजे 2 वर्षानंतर रिव्हाइज्ड सर्क्युलर काढलं. ते असं म्हणतंय, सम पर्सन्स हॅव ऑब्झर्व दॅट द हायकोर्ट ऑफ बॉम्बे एट गोवा इन द अबाव रेफर्ड केस डिड नॉट यूज द वर्ड लाईक इन द जजमेंट अँड दॅट द इन्क्लुजन ऑफ दिस वर्ड इन द OM बिफोर द वर्ड वाय इज क्रिएटिंग कन्फ्युजन. इट इज हिअर वाय स्टेटेड दॅट द वर्ड लाईक यूज बिफोर द वर्ड वाय इन लाईन 3 ऑफ द OM मे बी ट्रीटेड ॲज डिलीटेड.
तो लाईट शब्द उडवून टाकला. त्यामुळे आता फक्त वाय एवढंच उरलं, बाकी प्रश्नार्थ करून कुठलाही अर्ज फेकता येणार नाही. दुर्दैव असं आहे 2009 सर्क्युलर सगळ्यांकडे आहे, 11 सर्क्युलर अजून महाराष्ट्रात पोहोचलंच नाही. दिल्लीवरनं निघाले कशाने निघाले मला माहित नाही, पण ते आता 13 वर्ष झाली तरी अजून महाराष्ट्रात काही पोहोचलेलं नाही. त्यामुळे आम्हाला हे सर्क्युलर त्यांना दाखवायला लागेल, जर त्यांनी असला काहीतरी चावटपणा करून प्रश्नार्थक म्हणून नाकारतो असं म्हटलं तर. म्हणून हेही तुम्हाला समजणं आवश्यक होतं. फक्त मी आता थांबतो, कारण आपल्याला काही थोडे तरी प्रश्न आपण नक्की घेऊयात. एक मिनिट, प्रश्न घेण्यापूर्वी आपण एकच मिनिट जयदीपला देऊ. जयदीप, आज अगदीच 60 सेकंदामध्ये आपण संपूया आणि मग प्रश्न उत्तरांकडे जाऊया. माझा माझा आवाज येतोय का? हो हो बोल. ओके, थँक्यू वेलणकर सर. मला सगळ्यांना नवीन जे व्हॉलंटियर्स असतील, नवीन जे हा वेबिनार सिरीजला असतील, त्यांना एक जाणीव करून द्यायची आहे की जे काही हे सेमिनार्स ऑर्गनाईज केला जातं त्याच्यामध्ये अनेक व्हॉलंटियर्स चा खूप वेळ जातो. लेट मी स्विच टू इंग्लिश. आय वॉज ट्राईंग टू टेक प्रोजेक्ट आज लीड अँड ट्राय टू डू इट इन मराठी, पण मी प्रयत्न करेन. एनिवेज, महत्वाचं मला हे सांगायचं होतं की पुणे पुण्याच्या नद्या रिव्हाइव्ह करण्यामध्ये जो प्रयत्न होतो त्याच्यामध्ये अनेक खर्च असतात. वॉटर टेस्टिंग असेल, ट्रॅव्हल असेल, एक नवीन महत्वाचा खर्च म्हणजे आरटीआयचा खर्च आहे. तुम्हाला त्याच्यातलं एक कळलं असेल की ऍक्च्युली गव्हर्नमेंटला ज्या आरटीआयला फीज द्यायच्या असतात त्या किरकोळ असतात, कदाचित स्टेशनरी कॉस्ट ऍड करा, पण अंडरस्टँड की ह्याच्यामध्ये जे चपल्या घासल्या जातात आणि त्या माणसाचा जो वेळ असतो, प्रत्येक व्हॉलंटियर इथे जो आहे त्यांनी काही लेवलला हा प्रयत्न केलेला आहे. सो आपल्यापैकी जे लोक हे करत नाही, स्वतःहून आरटीआय करत नाही, लिटिगेशन लॉन्च करत नाही, त्यांच्यासाठी हा माझ्याकडनं आव्हान आहे की ॲटलीस्ट वी शूड ट्राय टू गिव्ह मॉनिटरिंगली. आणि वी आर रनिंग दिस ऑन अ कम्प्लीट व्हॉलंटरी बेसिस. देर आर लॉट ऑफ थिंग्स वी डू. त्याचं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर विवेक वेलणकर सरांनीच एक रोड टू नोवेअर म्हणून त्यांच्याबरोबर अनेक लोक जॉईन झालेले, अनेक त्यांनी आरटीआय केलेले आणि मग त्याच्यावर ते जिंकला देखील की एक गव्हर्नमेंट रस्ता बांधवत होता नदीकाठी, नको तो रस्ता होता, मग त्याला त्यांना अनेक आरटीआय लॉन्च करावं लागले, पब्लिक अवेअरनेस साठी मूवी बनावा लागला. तर तो मूवी मी आता पुणे रिव्हर रिव्हायवल हा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावर शेअर केला आहे, त्या ग्रुपची लिंक देखील चॅटमध्ये शेअर केली आहे. आय वुल वॉन्ट टू अर्ज पीपल टू जॉईन दॅट. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे एव्हरी एक्सपेन्स दॅट पुणे रिव्हर रिव्हायवल इनकर्स इज कम्प्लिटली व्हॉलंटरीली लोक. आणि ह्याच्यामध्ये जर मोजायचं झालं तर लोकांचा वेळ तो मोजता येणार नाही. तर मला अशी एक रिक्वेस्ट करायची की प्रत्येकाने आपण एक डिसिजन घेऊया की मी दर महिन्याला 1,000 2,000 माझ्या क्षमतेने जेवढं जमेल, मला समजा 5,000 जमत असेल तर दर महिन्याला तेवढे मी सातत्याने देणं हे फार महत्वाचं आहे. सातत्य, मला मराठी शब्द खूप आवडतो, बरोबर वापरला ना, कन्सिस्टन्सीने द्यायला हे सगळ्यात महत्वाचं आहे. सो माय प्लीडिंग टू एव्हरी वन इज प्लीज गिव्ह रेग्युलरली. दी अदर थिंग अबाउट गिव्हिंग इज वी ऑलवेज फॉरगेट. म्हणजे हे सगळं डिस्कशन झालं, अरे किती मस्त शिकायला मिळालं आरटीआय बद्दल, ना आपण आरटीआय करणार ना ते डोनेशन देणार, तर तसं करू नका. डिनरच्या आधी हे काम पूर्ण करा आणि मग दर महिन्याला ह्याच तारखेला परत ते तुम्ही द्यायचं. ठीक आहे, एकच फक्त याच्यात ऍड करतो की आरटीआय म्हणजे आता त्या कार्यालयात जा, अर्ज करा, असला आता काही राहिलेलं नाही. यू कॅन डू इट ऑनलाईन. आता रात्री झोप येत नाही म्हणून 12 वाजता जरी तुम्हाला वाटलं की आता काय करावं, एक दोन आरटीआय टाकला ऑनलाईन आणि झोपून जा, त्यांची झोप उडवून काहीच प्रॉब्लेम नाही. पण हे आपल्याला ऑनलाईन करता येतं. आता आपण ऑनलाईनला सगळे अतिशय कॉन्व्हर्संट आहोत, त्यामुळे एकदम इझी झालंय ऑनलाईन करणं. आणि मगाशी मी सांगितलंच, ऑनलाईन अर्ज तुम्हाला माहित नाही की यांच्याकडे ऑनलाईन पोचतं का नाही, काय करावं, तर ऑनलाईन पाठवा ना कोणालाही, तिकडनं तो येतोय बरोबर टप्पा खाऊन, तुम्हाला चिंता करायचं कारण नाही. पण ऑनलाईन फॅसिलिटी अवेलेबल असताना आता आळस करू नका, एवढंच म्हणणं आहे. मला त्याच्यामध्ये एकच, आय एम नॉट डिसअग्रिंग विथ यू, पण सहसा मी एक बघितलंय, आपण जो आरटीआयचा टेल म्हणजे शेवटपर्यंत शेपूट पकडतो त्याच्या पुढे ते शेपूट संपत नाही, ते शेपूट जनरली लिटिगेशनला जातं आणि सगळ्यात मोठा खर्च जो असतो तो लिटिगेशनला असतो, तर त्याला अनेक फारच पैसा लागतो. त्याच्यामुळे मी हे आवाहन करतोय की लोकांनी डोनेशन द्यावं. बरोबर आहे,
हाँ, आणि हे जे डोनेशन जातं ते आम्ही जीवित नदीतर्फे घेतो. ही ऑर्गनायझेशन 100% ते सगळे पैसे, म्हणजे इट इज सच अ लीन ऑर्गनायझेशन, त्याच्यातला एकही नया पैसा कोणीही डायरेक्टरच्या खिशात जात नाही. तो डायरेक्टली वॉटर टेस्टिंग असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल, या डायरेक्ट या नदीच्या सुधारासाठी, म्हणजे नॉट RFD बट त्याचं रिज्युविनेशनला जातो. सर, तुम्हाला इंटरप्ट केलं, बोला तुम्ही. हा नाही, मी त्या डोनेशन बद्दल नाही काही म्हणलो, पण बरेच लोक काय म्हणतात डोनेशन देऊ विषय संपला. तसं नाही चालणार, डोनेशन द्याच, पण त्याच्याबरोबरीने अर्ज तुम्ही पण करायला लागा, कारण तो आता ऑनलाईन करता येतो. म्हणजे माझ्याकडे वेळ नाही, ही जी एक सबब असते ना ती संपते. लोकांना तेवढा वेळ नक्की 2-4 मिनिटं मिळू शकतो ऑनलाईन अर्ज करणं, एवढा एवढंच म्हणायचं, बाकी काही नाही म्हणायचं. येस, थँक्यू सर. सर, आता आपण जरा प्रश्न उत्तर घेऊ. हो. विक्रांत लाटकरांचा पहिला प्रश्न आहे, सर हाऊ टू फाइंड रिस्पॉन्सिबल डिपार्टमेंट विद इन PNC एज मेनी एरियाज आर ओव्हरलॅपिंग. हा, म्हणूनच मी पहिलेच त्याचं उत्तर मागाशी देऊन टाकलंय, तुम्ही कोणालाही करा अर्ज. ते त्यांचं काम आहे की त्यांनी कोणाकडनं माहिती काढून घ्यायची, कोणाला तो अर्ज ट्रान्सफर करायचा, सगळं त्यांनी करायचंय. आपण शोधत बसायचं नाही, आपल्याला त्यातल्या जे वाटतंय यांच्याकडे तिकडे ढकलायचं आणि आपण मोकळं व्हायचं. अच्छा, दुसरा प्रश्न असा आहे की वाय आर वी पेईंग फॉर अपील फॉर RTI विथ नो रिस्पॉन्स बियॉन्ड 30 डेज. नाही, हे बघा, हा कायद्याचे हे रूल्स आहेत की त्यांनी मुळात त्यांनी रिस्पॉन्ड केला नाही म्हणून आपण अपील करतोय ना. तर राज्य सरकारचा नियम आहे की तुम्हाला 20 रुपयाचं त्याच्याबरोबर पेमेंट करावं लागेल. केंद्र सरकार मात्र पहिल्या अपिलाला काय, दुसऱ्या अपिलाला काय पैसे घेत नाही. पण हे राज्याला वेगळे रूल करायचा अधिकार आहे, केंद्राला वेगळे रूल करायचा अधिकार आहे, त्यामुळे रूल झालेले आहेत कायद्याचे. त्याच्यात बदल करायचा असेल तर फक्त विधिमंडळ करू शकतं आणि त्यांना असलं काही करण्यात काही इंटरेस्ट नाही, त्यामुळे तो विषय आपण सोडून दिलेला बरा. ओके, शुभम क्षीरसागरांचं एक क्वेश्चन आहे, हाऊ डिफिकल्ट इज इट टू हँडल पॉलिटिकल थ्रेट्स अँड प्रेशर आफ्टर बीइंग अन RTI ऍक्टिव्हिस्ट फॉर सो ठीक मेनी आहे, इयर्स. ठीक आहे. अहो, काहीच प्रॉब्लेम नाही हो. मी 2005 पासून करतोय RTI, माझे आतापर्यंत कमीत कमी 1100 RTI झाले असतील. तुमच्या समोर जिवंत अजून आहे, काही होत नाही असं. आपणच आपल्याला घाबरतो विनाकारण कारण नसताना. असलं काही होत नाही, काही मला आज पण एकही थ्रेट नाही, कोणी पॉलिटिकल वाला आडवा आला नाही. सगळे छान गोडगोड बोलतात तोंडावर, तरी मागणं काय म्हणतात मला काही घेणं देणं नाही त्याच्याशी. पण असं काहीही घडत नाही हे समजून घ्या, घाबरायचं काही कारण नाही. एक प्रश्न अजून 2-3 वेळा आलाय म्हणून तो आधीच सांगतो, हाऊसिंग सोसायटीला कायदा लागू होतो का? तर होत नाही. माहिती अधिकार कायदा हाऊसिंग सोसायटीला लागू होत नाही, पण हाऊसिंगचे किंवा कोऑपरेटिव्हचे स्वतःचे जे कायदे आहेत त्याप्रमाणे हाऊसिंग सोसायटी मेंबरला हाऊसिंग सोसायटी मॅनेजमेंटकडनं सर्व प्रकारची कागदपत्र मिळण्याचा हक्क त्या कायद्यात आहे, पण माहिती अधिकारात ते बसत नाही. ओके, PMC एंड MPCB आस्क फॉर मोर टाइम व्हेन वर्किंग फॉर इलेक्शंस, शुड वी अपील और नॉट अपील. नाही, एक लक्षात घ्या, आज इलेक्शन, उद्या आणखीन काही, परवा, असे कारण येतच राहतात. कायदा काय सांगतो, 30 दिवसात मिळालं नाही की अपील करायचं. आपण अपिलाची मुदत 45 आहे, तिथेही काही झालं नाही की सेकंड अपील करून मोकळं व्हायचं. काय होते ते रांगेला लावायला लागतं, कारण तिथेही प्रत्येक ठिकाणी वेळ जाणार आहे. मग यांना 4 महिने दिले. बरं, दुर्दैव असं आहे की कायद्याप्रमाणे तुम्ही पहिलं अपील पुढच्या 30 दिवसात केलं नाहीत तर तुमचा हक्क संपतो. मग त्यांची मर्जी अपील घ्यायचं का नाही आणि ते कशाला घेत आहेत. त्यामुळे आपण तसलं करायचं नाही, आपण वेळेतच करायचं. इज CCTV फुटेज फॉर स्मोक कवर्ड अंडर द RTI. सीसीटीव्ही फुटेज हे RTIच्या व्याख्येत बसतच, कारण माहितीची जी व्याख्या आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की इन्फॉर्मेशन अवेलेबल इन इलेक्ट्रॉनिक फॉर्म. सीसीटीव्ही काय आहे? इलेक्ट्रॉनिक फॉर्म मधली इन्फॉर्मेशन आहे, त्यामुळे ते कव्हर होतं. अच्छा, ते अपीलचं मगाचं असं आहे प्रश्न त्यांचा की हां, इफ वी मेक द फर्स्ट अपील अगेन्स्ट डिले अँड वी गेट इनव्हॅलिड रिस्पॉन्स फ्रॉम द अपील, वी लूज द राईट फॉर अनदर फर्स्ट अपील. हाऊ डू वी हँडल दिस केस? नाही, पहिलं अपील दोनदा कशाला करायचं, एकदाच करायचं. पहिलं अपील जर तुम्हाला रिस्पॉन्स व्यवस्थित आला नाही तर डायरेक्ट सेकंड अपीलला जायचंय. परत परत पहिलं अपील कशाला करायचंय? ओके, शुभम, हाऊ मेनी CCTV कॅमेराज आर इन्स्टॉल इन एंटायर PMC ज्युरिडिक्शन ऍट ऑल चौकी चौक्स? शुड दिस RTI क्वेरी बी सेंड टू ट्रॅफिक पोलीस और PMC और वाया कलेक्टर काय ऑफिस? झालंय, प्रत्येकाने बसवलेत.
काही पीएमसी नाही, काही पोलिसांनी, काही कलेक्टर ऑफिस नाही. त्यामुळे तिघांना करा, म्हणजे त्यांचे ते त्यांनी किती किती बसवले त्याची यादी मिळेल तुम्हाला, म्हणजे संख्या मिळेल. पण ते लोकेशन देतीलच याची गॅरंटी नाही, ते परत तुम्हाला सिक्युरिटी रिझन दाखवतील. अच्छा, शुभमचा प्रश्न आहे, कॅन दिस इन्फॉर्मेशन ऑल्सो बी शेअर्ड ऑन मंडेज फ्रॉम 3 to 5 PM विच कम अंडर मॉडेल कोड ऑफ कंडक्ट MCC ड्यूरिंग इलेक्शन? नाही, मला नाही कळला प्रश्न. शुभम तुम्हाला म्हणजे निवडणुकीची मॉडेल कोड ऑफ कंडक्ट असताना सोमवारी 3 ते 5 मध्ये बघता येतं का, असा प्रश्न आहे का? हा बरोबर आहे, असा असावा. मग काहीच प्रॉब्लेम नाही. निवडणुकीचा कोड ऑफ कंडक्ट आणि तुमचे बेसिक राईट याचा एकमेकाशी काडी मात्र संबंध नाही. मी निवडणुकीच्या काळात सुद्धा जात होतो सोमवारचा. मी नॉर्मली प्रत्येक सोमवारी महापालिकेत असतोच, कारण इतकी चांगली संधी कशाला सोडायची. त्यामुळे निवडणुकीचा काय संबंध आहे त्याशी? ओके, मेघनाचा प्रश्न आहे की 3 ते 5 मध्ये PMC कन्सर्न पर्सन अवेलेबल नसेल तर काय करता येईल? तिथे त्यांच्याकडे आग्रह धरायचा, तुमचे रजिस्टर द्या म्हणा, मग त्याच्यामध्ये माझं लिहून ठेवायचं मला काय हवंय ते लिहून यायचं तिथं, त्याचा एक फोटो आपल्यावर काढून ठेवायचा, पुढच्या सोमवारी परत जायचं, म्हणा मी लिहून ठेवलं होतं काय झालं त्याचं. ओके, आणि इथं हे लिंक पाठवलेली आहे तुमच्या याच्यासाठी, डोनेशन साठी वगैरे, ती तुम्ही बघा, चेक करा चॅट मध्ये. सर तर प्रश्न बऱ्याच जणांचे आता झालेले आहेत, आणखीन तुम्हाला काय माहिती द्यायची असेल तर तुम्ही प्रोसीड करू शकता असं मला वाटतंय. अजून एक प्रश्न आहे, व्हॉट इफ स्टेट इज अंडर प्रेसिडेंट रूल? अहो प्रेसिडेंट काही काय कायद्यापेक्षा मोठा नाही ना, प्रेसिडेंट असेल म्हणून काय झालं? माहिती अधिकार कायदा हा कायदा आहे आणि प्रेसिडेंट रूल मध्ये कायदा बाजूला राहत नाही. सो डोंट वरी, प्रेसिडेंट रूल असो नेता इलेक्शन असो नेता अगदी दुखवटा असो, माहिती अधिकार कायदा अलाईवच असतो. जयदीप तुला बोलायचं आहे का? हां, मला आय डोंट नो इफ आय सेड इट क्लिअरली की जो हरवलेला रस्ता किंवा अ रोड टू नोवेअर हा मूवी आज जरूर बघा तुम्ही. त्याची लिंक पुणे रिव्हर रिवायवल ग्रुपवर शेअर केलेली आहे. त्याच्यामध्ये विवेक वेलणकर सरांनी किती RTI केले ते मला माहित नाही, पण नाही नाही फायनली थांबा थांबा थांबा, त्याचं श्रेय सारंगच आहे. परत एकदा सांग, ओके, तो पण तुमचा उल्लेख देखील आहे नाही त्याच्यामध्ये. असू द्या उल्लेख ते सोडा, पण आणि श्रेय सारंगच. येस, सो आय आय वॉन्ट टू पुट दॅट एज अ टीजर. जे लोक त्या ग्रुपवर नाही त्यांनी तो ग्रुप जॉईन करावा. त्या ग्रुप आमचा PRR जो ग्रुप आहे त्याची लिंक देखील शेअर केलेली आहे, आणि डोनेशन डिटेल्स पण चॅट बॉक्समध्ये आहेत, ते प्लीज ग्रॅब करावे सगळ्यांनी. एवढंच सांगायचं होतं. थँक्यू प्राजक्ता. सर, साधारणपणे तुम्हाला किती वेळ तुम्ही देता म्हणजे ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी साठी, असं मला विचारायचं होतं म्हणजे तुमचं. असं काय नसतं, असं वेळ फिक्स बिक्स असलं काही नाही. मनात आलं की ते काम करायचं, इतकं ते साधं सोपं सरळ आहे. त्यामुळे असं वेळ वेळ देण्यासारखं काही नाही. फक्त एक तुम्हाला एक गंमत, मला ज्यांना एक 2-3 मिनिटं वेळ असेल ना, की आपण किती अंधारात असतो त्याचं एक उदाहरण मला तुम्हाला दाखवायचंय. तर एकच मिनिट हा, अरे कुठे गेलं? हा मी एक फक्त शेअर करणार आहे, तेवढं फक्त एक 2 मिनिटं बेअर करा. ते निदान रात्री थोडं तुम्हाला झोप लागायला प्रॉब्लेम यावा एवढीच इच्छा आहे, बाकी काही नाही. अरे हा, एकच मिनिट एकच मिनिट. वेगळं
विषय थोडासा वेगळा आहे, पण काय चालतं आपल्याला कळत नाही म्हणून तुमच्या माहिती करता सांगतो. आपल्याला आठवत असेल 23 मार्च 2020 ला नेशन वाईड लॉकडाऊन झाला, सगळं स्टँडस्टील झालं, रस्त्यावर चिटपाखरू नाही. 26 मार्च 2000 म्हणजे त्याच्यानंतर 3 दिवसांनी आमच्या मिनिस्ट्री ऑफ सरफेस ट्रान्सपोर्टनी देशभर टोल बंदी केली. ज्या रस्त्यावर एकही वाहन धावत नाही त्या रस्त्यावर टोल बंदी करण्याचं कारण काय असं मला एक डाऊट यायला लागला, काहीतरी घपला याच्यात. मग मी ऑगस्टमध्ये आपल्या MSRDC महाराष्ट्र रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला एक माहितीच्या अधिकाराचा अर्ज केला की तुम्ही या लोकांना काही टोल कॉन्ट्रॅक्टरना कॉम्पेन्सेशन वगैरे दिलं का काय. आणि त्यानंतर ते उघडकीला आलं, हो नेशन वाईड जे हँडफुल टोल कॉन्ट्रॅक्टर्स आहेत 100 सव्वाशे त्यांना सरकारने कॉम्पेन्सेशन दिलं. टोलच्या काळात नुकसान न झालेला माणूस अख्ख्या देशात सापडणं शक्य नाही, पण सरकारला वाटलं हे 100 सव्वाशे जे गरीब आहेत सगळ्यात देशातले ते टोल कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांना आपण काहीतरी दिलं पाहिजे. म्हणून सरकारने केंद्र सरकारने आदेश असे काढले की जो 1 महिना टोल बंद होता त्या काळाचं फुल कॉम्पेन्सेशन, आणि त्याच्यानंतर त्या टोल कॉन्ट्रॅक्टरचं उत्पन्न आधीच्या 90% येईपर्यंत, म्हणजे रस्त्यावरचा ट्रॅफिक आधीच्या कोरोनाच्या अगोदरच्या 90% येईपर्यंत त्याला कॉम्पेन्सेशन देत राहा, हे कोणालाही कळण्याचा मार्ग नव्हता, कोणालाही कळलंही नाही असं काही केलंय. पण मला हा डाऊट आल्यामुळे मी म्हटलं नाही आपण आता हे विचारायचंच. आणि मग जेव्हा मी त्यांना हे विचारलं तेव्हा त्यांच्याकडनं मला हे उत्तर आलंय. आणि त्याच्यामध्ये बघा त्यांनी काय लिहिलंय, आमच्या राज्य सरकारकडे पैसे नव्हते उचलून द्यायला कॉम्पेन्सेशन, म्हणून त्यांनी काय केलं 21 मार्च ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीमध्ये त्याला किती नुकसान झालं ते काढलं त्या बिचाऱ्याचं. 95 दिवसाचं नुकसान एक्सप्रेस वे वाल्याचं झालं असं सरकारने त्या डिक्लेअर केलं, आणि त्याला हा टोलचा कालावधी 96 दिवसांनी वाढवून दिला. त्याचं टोल कॉन्ट्रॅक्ट 96 दिवसांनी वाढवून दिलं. त्याचं कॉन्ट्रॅक्ट संपणार आहे 2030 ला, समवेअर इन एप्रिल 2030, त्याला दिलं पुढे 30 दिवस तुला वाढवून देतो बाबा, आम्ही पैसे उचलून देऊ शकत नाही, तुझं बिचाऱ्याचं जे नुकसान झालंय तुझं पुढचे 3 महिने वाढवून देतो. काय करतं सरकार नावाची यंत्रणा हे आपल्याला कळायला पाहिजे. तीच गोष्ट मुंबई एंट्री पॉईंट, आपल्याला माहिती असेल तर मुंबई एंट्री पॉईंटला सुद्धा टोल आहे, तिथलं तर कॉन्ट्रॅक्ट 197 दिवसांनी वाढवून दिलं. म्हणजे काय काय प्रकार चालतात आता हे तर सगळे काय म्हणूया सगळ्यात मोठे माफिया आहेत ना. मी उदाहरण दाखवायचं कारणच एक तर हे आपल्याला माहित नसतं काय सरकार नावाची यंत्रणा हलकट वागते ते आपल्याला कळलं पाहिजे, आणि दुसरं टोल कॉन्ट्रॅक्टर टोल माफिया सारखी लोक अंगावर घेऊन सुद्धा काही होत नाही, मी जिवंत आहे छानपैकी हेही तुम्हाला दिसव म्हणजे उदाहरण दाखवलं. आय एम स्टॉपिंग हिअर सर. पण अशा बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी तुमच्याकडे असतील मला असं वाटतं. खूप आहेत खूप. पुन्हा एकदा आपल्याला भेटायला लागेल. अगदी अगदी. आणि इन्फॉर्मल गप्पा जरा मारता आल्या पाहिजेत. आता आपण RTI बद्दल माहिती घेतलेली आहे तर सरांकडनं अशा बऱ्याच गोष्टी आपण माहिती घेऊया. टँकर लॉबी हे ते जे काय परत त्यांनी उकरलेलं असणार मला नक्की असं वाटतं. येस विवेक सर, आम्हाला माहित होत की माहितीचा अधिकार हा खूप प्रभावी आहे आणि तो खूप पॉवरफुल आहे, पण अक्षरशः म्हणजे अजिबात अतिशयोक्ती होणार नाही की तुम्ही जी माहिती दिली त्याच्यामुळे थक्क व्हायला झालं, कारण की हा अधिकार महत्वाचा आहे पण तो किती महत्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये काय काय ती छोटी छोटी कलम आहेत की जी आम्हाला कोणालाच माहिती नव्हती, की स्वतःहून डिपार्टमेंट्सनी काय माहिती द्यायची, कुठल्याही डिपार्टमेंटला सोमवारी 3 ते 5 मध्ये माहिती देणं बंधनकारक आहे, अशा इतक्या गोष्टी. आणि शेवटी हे टोलचं उदाहरण वगैरे, तर ह्याच्यातून खूप काही शिकायला आणि थक्क व्हायला मिळाला आहे. पण पुन्हा एकदा नक्कीच गप्पा मारू, वेळ त्या दृष्टीने कमी पडलेलाच आहे. पुणे रिव्हर रिवायवल बद्दल मला जरा सगळ्यांना सांगायचं आहे की तुम्ही हे आजचा जो व्हिडिओ आहे हा आपण युट्यूबवर टाकणार आहोत, तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि बाकी सगळ्या लोकांना अवश्य सांगा. हा बघायला खूप महत्वाचा हा असा आजचा वेबिनार झालेला आहे, आणि ह्याच्या आधीचे तुमचे जर बुडले असतील तर ते पण आमच्या युट्यूब चॅनलवर आहेत. आणि पुढे आम्ही दर बुधवारी असं वेबिनार घेतो, तर पुढच्या बुधवारी आणि त्याच्यानंतरही अवश्य या.
युट्यूबवर पुणे रिव्हर रिव्हायवल असं जर केलं तर तुम्हाला आमचा चॅनल सापडेल. सबस्क्राईब करा आणि बाकीचे पण व्हिडिओ अवश्य बघा. त्याखेरीज आम्ही फेसबुकवर आहोत, ट्विटरवर आहोत, इंस्टाग्रामवर आहोत, जिथे जमेल तिथे आम्हाला फॉलो करा. म्हणजे असे जे आम्ही कार्यक्रम घेतो त्याची तुम्हाला वेळोवेळी माहिती मिळत राहील. आणि इथे आल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. असेच येत राहा. पुढच्या बुधवारी भेटूया. धन्यवाद विवेक सर. आणि बाकीच्या कुणाचे शुभम वगैरे काही क्वेश्चन्स असतील तर निषाद विवेक सरांकडे ईमेलनी पाठवेल मला वाटतं. हो नक्कीच. ओके. थँक्यू. थँक यू. थँक यू. थँक्यू. थँक यू. गुड नाईट. बाय. गुड नाईट. थँक यू. धन्यवाद विवेक सर. धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.